समोर आंदोलन छेडलेलं आहे, काय प्रमुख मागण्या आहेत? मी सांगतो की आम्ही आंदोलन छेडलेलं नाही, आम्ही शांतपणे इथे उभे आहोत. सर्व सकाळपासून, सकाळी 7 वाजल्यापासून सर्व मुलं मुली आलेले आहेत इकडे. तर आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला पुढे 12% बोनस मिळायचा, तो 12% क्रॉस 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 कटिंग म्हणून 8.33 करण्यात आला. ते त्याची आम्हाला पूर्वकल्पना काहीच दिली नाही. तो पूर्वी आम्हाला 12% मिळायचा, तो आता 8.33% दिल्या झाला. तर त्याची काही पूर्वकल्पना दिली नाही. परत आम्ही इतकी वर्ष झाले काम करतोय, तर त्याच्याबद्दल आम्हाला परमनंट केलं जात नाही, म्हणजे कायमस्वरूपी केलं जात नाही कामावर. जो परमनंट कामगार करतोय त्याच्यात खांद्याला खांदा लावून आम्ही 8 तास परमनंट वर्क काम करतो, तर आम्ही 16 तास करतोय. आमच्या ताकद पाहिजे ना तेवढी 16 तास करण्याची. आम्ही नाईट कडून फर्स्ट शिफ्ट करून सेकंड करतो, सेकंड कडून नाईट करतो, अशा 16 तास ड्युटी करतात आम्ही. तर त्याचा आम्हाला सीओप सिस्टम मिळतं, म्हणजे एक सुट्टी मिळते घेण्यासाठी. पहिलं म्हणजे बोनसचा, बोनस आम्हाला दरवर्षी 12% द्यायचे, पण यावर्षी 12% न देता आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता 8% केला. ती आमची पहिली मागणी आहे की जो आम्हाला 12% द्यायचे तो द्यावा. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे खूप कामगार असे आहेत जे 15 वर्ष होऊन झाले टाटा स्टील मध्ये नोकरी करतात, पण त्याने अद्याप परमनंट केलं, आम्हाला परमनंट केलं जात नाही. तो परिस्थिती अशी आहे की लग्न झालेली आहेत, मुलं आहेत 15 मध्ये, आणि 12-13 हजारामध्ये आम्हाला त्यांना संसार चालवायला लागतो. ते हा आम्हाला लवकरात लवकर प्रमाण करण्यात आलं. मुलींना सडनली काढून टाकलेलं आहे, नोटीस पिरियड न देता 12 मुलींना, 4-5 प्लांटच्या 12 मुलींना काढून टाकलेलं आहे. आणि काही इन्फॉर्मेशन नाही, काहीच नाही. आणि आता आम्हाला ही सुद्धा भीती आहे की आम्हाला पण काढण्यात येईल असं. आम्हाला सर्व टाटा स्टील कॅज्युअल म्हणजे टेम्पररी वर्कर्स, तर आमच्या मागण्या फक्त इतक्याच आहेत की आज इतकी वर्ष झाली आम्हाला पगारामध्ये वाढ नाही होत आहे, आणि वाढ होते ती पण 6 महिन्यात 1 वर्षामध्ये, ती फक्त 8 आणि 9 रुपयामध्ये. इतर कंपनीमध्ये 6-6, 1-1 वर्षामध्ये 1,000-2,000 असे इन्क्रीमेंट होत आहे. आमच्या इथे काहीच होत नाही, तसं फक्त आश्वासनं दिले जातात. आणि परमनंटचं बोलाल तर 2014 लास्ट भरती झालंय, आज 10 वर्ष झाली, एकही माणूस परमनंट केला नाही. आणि इतर कंपनीमध्ये असं नाही झालं. टाटाचं आज इतकं नाव आहे, इतकं बाहेर दान वगैरे करतात, आणि आज टाटाचे आम्ही टाटा मधून असून आमची हालत अशी आहे कर्मचाऱ्यांची, त्यावर मॅनेजमेंट काहीच विचार करत नाहीये. आज कॉन्ट्रॅक्ट सिस्टम वाल्यांना पण आमच्यापेक्षा डबल पेमेंट दिलं जातं इथे, आणि आज आम्ही टेम्पररी कामगार आहेत तरी आमची हालत ही आहे, तर मॅनेजमेंटने त्याच्यावर काहीतरी विचार करावा.